याही वर्षी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली टेंबी नाक्याची आपल्या देवीचा नवरात्रोत्सव आज त्याचं मंडप पूजन झालं. आता त्याचं काम सुरू होईल. ही परंपरा दिघे साहेबांनी सुरू केली. लाखो भाविक भक्त या ठिकाणी येऊन मनोभावे दर्शन घेतात. आणि हा नवरात्रोत्सव देशात नाही तर साता समुद्रापलीकडे पोचवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलं. त्याची आज सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आजच्या पवित्र दिवशी शेतकरी संवाद आणि मार्गदर्शन यात्रा आजपासून सुरू होते. धनंजय जाधव आपल्या शेतकरी सेनेचे प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी हे सर्वजण 34 जिल्ह्यांमध्ये शेतकरी संवाद यात्रा या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट भेटणं, त्यांच्या शेतावर बांधावर जाणं, त्यांचे संवाद साधणं, त्यांचे छोटे मोठे जे प्रश्न आहेत गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळीवर सोडवण्यासारखे ते तिथल्या तिथे सोडवतील. त्याचबरोबर शासन स्तरावरचे जे प्रश्न आहेत हे एकत्र करून शासनाकडे ते आणतील आणि शासन त्याच्यावर योग्य ते मार्गदर्शन करून योग्य तो निर्णय घेईल. शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना तज्ज्ञ लोकांकडून, प्रगत शेतकऱ्यांकडून, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं जे शेतीचं उत्पन्न वाढवण्याचं काम केलेलं आहे, क्लस्टर शेती केलेली आहे, ऑर्गॅनिक शेती केलेली आहे, आणि अशा प्रगत शेतकऱ्यांना देखील यांच्या संवाद यात्रेमध्ये सोबत घेऊन तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम हे शेतकरी संवाद यात्रा करेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना ज्या आहेत, राबवलेल्या ज्या योजना आहेत, त्याचा लाभ जो आहे शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यासाठी देखील ते मार्गदर्शन करणार आहेत. शेवटी शेतकऱ्यांचं हे बळीराजाचं सरकार आहे आणि म्हणून सरकारचा, शासनाचा, आपल्या शासनाच्या धोरणाचा, शासनाच्या निर्णयाचा फायदा या बळीराजाला, शेतकऱ्याला झाला पाहिजे. अशा प्रकारचा अतिशय चांगला उपक्रम धनंजय जाधव आणि त्यांच्या टीमने एक संकल्पना मांडली आणि त्याला खऱ्या अर्थाने सरकार देखील, शासन आणि मी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी यांना बळ देणार आहोत. सरकार आपल्या यांच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या असलेल्या अडीअडचणी या सगळ्या याच्यातून दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या शेतकरी संवाद यात्रेतून साधणार आहे. आपल्या या शेतकरी संवाद यात्रेच्या धनंजय जाधव त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या संवाद यात्रेतून हजारो लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचं आपण काम करा आणि हा शेतकरी जो आहे हा बळीराजा आहे हा सुखी झाला पाहिजे हे सरकारचं धोरण आहे.